त्या बिंडो कार्ट्याचं ऐकून काय करून घेतलं तुम्ही हे? त्याला काय अक्कल आहे हो धंद्यातली? त्याचं ऐकून केवढं नुकसान करून घेतलं? कितीही प्रयत्न केला तरी 10-15 लाखाचा फटका बसणारच आहे. 15 लाख? हे देवा, एवढ्या पैशाचं कधी पोटासाठी खाल्लं नाही हो? आणि दुसऱ्याच्या नरड्यात ओतायचे? त्या मूर्ख मुलाला एक कवडी कमवायची अक्कल नाही? गमवायची छान आयडिया दिली त्यांनी तुम्हाला. त्या मूर्खाला म्हणा आता बास तुझ्या धंद्याचे खेळ, जा गपचूप कर नोकरी आता म्हणा. यात माझीही चूक आहे. पण त्याला हा जास्तीचा आगाऊपणा करायला सांगितलं होतं कोणी? मंद बधीर कुठला? देवा देवा, ए मला जरा डोक्याने बरा पोरगा द्यायचंच ना रे, म्हणजे सुखात तरी राहिले असते मी. आई माफ कर, आई लहान तोंडी मोठा घास घेते. आई जे काही नुकसान झालंय त्याबद्दल मलाही दुःख आहे, पण म्हणून लगेच इतकं टोकाला जाऊन बोलायची गरज आहे का? तुम्हाला माहितीये प्रसाद खूप हळवा आहे, तुम्ही आता त्याला काहीही बोललात तरी ते त्याच्या मनाला खूप लागेल, आणि मग हे भलतच होऊन बसलं तर? आता तू मला सांगणार माझ्या मुलाशी मी कसं वागायचं ते? आणि प्रत्येक गोष्टीत ना जे नाक खुपसतेस ना ते आता पुरे कर, आणि मला समजवण्याची हुशारी तर अजिबातच करू नकोस. त्याला त्याच्या जबाबदारीची जाणीव करून द्यायला हवी. मान्य आहे मला, पण ते करण्याची ही वेळ नाही. आधीच खूप खचलेलं असताना, हरल्याचं दुःख मनाला खात असताना पुन्हा आपण त्याच्याशी कठोरपणेच वागणार आहोत काही? मला असं वाटतं आत्ता आपणच त्याला समजून घ्यायला हवं, आणि प्रसाद काही बेजबाबदार किंवा कोडगा नाही आहे. त्याच चुकलंय आई, त्याची काहीही चूक झालेली नाही. ठीक आहे, एक निर्णय चुकलाय त्याचा आणि तो कोणाचाही चुकू शकतो, पण म्हणून कुटुंब म्हणून आपण त्याला डागण्यात एक नुकसान भरून काढणार आहोत का? उंदराला मांजर साक्ष. काय सुंदर चुका झाकतेस ग त्याच्या, बरोबर आहे? नाहीतरी हल्ली तो तुझ्याच ओंजळीने पाणी पितो ना. हे बघ कांता, तुम्ही बोलू नका. आपल्या डोक्यावर इथे 15 लाखाचं नुकसान आहे, आणि ही पोरगी मला येऊन सांगते प्रसादला काही बोलू नका. प्रसादचा अपमान करून किंवा त्याच्या मनाला लागेल असं बोलून जर परिस्थिती सुधारणार असेल ना तर तुम्ही खुशाल बोला त्यात, पण आई तसं काहीही होणार नाही हे आपल्या सगळ्यांना माहितीये. त्यामुळे आई जे झालंय ते स्वीकारून गप्प बसणं ह्यातच शहाणपणा नाहीये का? आणि हो, जे काही चुकलंय ना ते पुन्हा घडू नये ह्याची आपण खबरदारी घेऊ. वा वा वा, केवढी तरबदारी करतेस नवऱ्याची. कमवायची अक्कल नाही कवडीची, आणि हुशारी सांगतेय सवडीची. 15 लाखाचं नुकसान झालंय, कसं भरून काढणार? एवढी जर मस्ती असेल ना अंगात, त्या बंगल्यातनं चालायला लागायचं. आणि निघून जायचं, चाळीत जाऊन राहायचं. चल निघ. आई, मी प्रसादला सोडून कुठेही जाणार नाहीये. माझे 15 लाख गमवलेत ना. बस. यापुढे कोणीही काहीही बोलणार नाहीये. अहो पण गप्प बस. माझी काडीचीही चूक नसताना केवढ्यांदा ओरडताय तुम्ही माझ्यावर? ही जर चूक माझ्याकडनं झाली असती ना तर मला तर फाशीच दिलं असतं हो तुम्ही.
माझ्या मिलीचं नशीबच फुटकं आहे. मी जरा काही बोलले रे बोलले की तुम्ही सगळ्यांसमोर मला ओरडणार. गप्प बस कांता, चुप, निघून जा आत, आपापल्या उद्योगाला निघा आत. मला काही किंमतच नाही आहे या घरात. अहो 15 लाखाचं नुकसान झालंय. सगळे साठवलेले पैसे त्या मूर्खाने या धंद्यात घालवले. तर म्हातार वयात आपण नुग काय कटोरा घेऊन हिंडायचं का? मॅडम, आपण अभ्यासाच्या नावाखाली जितके तास झोपा काढलेत ना, तेवढे तास या माणसाचं जे नुकसान झालंय ते कसं भरून निघेल याचा जरा विचार करा. जा. प्रसाद, प्रसाद, अरे तू नको ना विचार करूस. बघ, आपलं फार काही नुकसान झालेलं नाही आणि बाबांनीही ते मनावर घेतलं नाही. सर ऐक ना, प्लीज तू काळजी करू नकोस, सगळं काही ठीक होईल नक्की. आणि बाबा तर काहीच बोलत नाहीये. आणि आई? आपण काही विशेष नाही बोलल्या. किती प्रोटेक्ट करशील मला वृंदा, किती चुका पाठीशी घालशील माझ्या आणि त्याच्यासाठी किती खोटं बोलशील? सर मी खोटं बोलत नाहीये. वृंदा, मी तुमचं सगळं बोलणं ऐकलंय. आई जे बोलत होती ना ते सगळं ऐकलंय. मी मूर्ख आहे, मी बावळट आहे, मी बिंडोक आहे. आई जे बोलत होती ना ते बरोबर आहे वृंदा. अगं जर 5 पैसे कमवायची अक्कल नाहीये मला, तर एवढे पैसे कमवायचा काही हक्क नाहीये मला. नाही, ते काही नाही. वृंदा, तू तुझी परीक्षा दे, मी हवं ते काम करायला तयार आहे. मी हमाली करीन, मजुरी करीन, पण माझा संसार माझ्या पायावरती उभा करेन. प्रसाद, अरे वृंदा, मी माझा स्वाभिमान असा गहाण टाकून नाही जगू शकत. पण आत्ताच्या आत्ता हे घर सोडून चाळीत निघून चाललोय. प्रसाद ऐक, वृंदा चल ऐक जरा. तू प्रसाद कुठे चाललायस? चाळीत. चाळीत? आओ आओ थांब रे, आओ आओ या नाव लवकर. आओ प्रसाद, बघा चाळीत निघालो म्हणाला. बघा ना, कुठे कुठे चाललास रे? एक शब्द सुद्धा कमी जास्त कोणी बोलायचं नाही का रे? अरे रागात बोलले एवढं काय मनाला लावून घेतोय? माझ्या मनात काही नाही रे, देवा शपथ नको मनाला लावून घेऊ. तुझं बोलणं मी मनाला नाही लावून घेतलेलं, मी सिरियसली घेतलंय. आणि हा माझा निर्णय मी बदलणार नाही. पूर्ण चल. अरे थांब ना रे प्रसाद, अहो काय वसा वेण्यासारखा वागतोय? तुम्ही सांगा ना मी काय ग, लगेच कान भरलेस होय का माझ्या मुलाचे? वृंदाने काही सांगितलेलं नाहीये मला, मी माझ्या कानांनी ऐकले. सांगा ना याला. प्रसाद, हा काय वेडेपणा लावला आहेस? हा वेडेपणा नाहीये बाबा, तुम्हीच म्हणता ना ते होतं ते चांगल्यासाठी होतं. मी घरातून बाहेर चाललोय, माझं माझ्या पायावर उभं राहणं हे चांगलंच होईल. आशीर्वाद दे मला. तू जरी अधूनमधून नातं विसरत असलीस ना, तरी मी नाही विसरत.
बाबांचे पैसे भरून देणे इतका मोठा विन तेव्हाच घरात परत येईल. चल वृंदा, चल वृंदा, चल वृंदा, वृंदा सांग ना त्याला. अरे अरे आम्हाला जाऊ दे. अरे अमन चल वृंदा, चल थांब. लिंबूवाडीतल्या खोलीत तुम्हाला जाता येणार नाही. का? कारण ते घर मी विकलंय. ट्रेडिंगच्या या व्यवहारासाठी मी ती जागा विकली. मी गाडीतली खोली विकली आणि मला एका शब्दानेही सांगितलं नाही तुम्ही. हो माझं चुकलंय, मी कुणाला काही सांगितलं नाही. खरं तर मी सांगायला हवं होतं. लॉटरीच्या पैशामधून आपण हा बंगला विकत घेतला, बराचसा पैसा ह्यातच खर्च झाला आणि उरलेल्या पैशात कांता तुझ्या नावाने आपण बऱ्याच FDs केल्या. ट्रेडिंगसाठी हातात कॅशच नव्हती म्हणून मग मी चांगली किंमत आली म्हणून लिंबूवाडीतली ती जागा विकून टाकली. मनात विचार केला होता की चांगला नफा झाला की सगळ्यांना सगळ्यांचा हिस्सा वाटून देऊयात आणि मगच ही बातमी सांगूयात. काय दिवस दाखवताय हो तुम्ही मला. एकतर सगळी सूत्र स्वतःच्या हातात घेतली, तुम्हाला हव्या तशा मला शिक्षा केल्यात, ते सगळं मी निमूटपणे सहन केलं. का? कारण मला तुमच्याबद्दल आदर वाटत होता. पण आता एका मिनिटात सगळं घालवलं होतं तुम्ही. मी चुकलो म्हणून सांगतोय ना कांता. असं म्हटल्याने काय होतंय हो, त्या माझ्या जाळीतल्या एवढ्याशा खोलीत आपला संसार सुरू झाला होता, फुलला होता. माझी एवढी एवढीशी मुलं एवढी मोठी झाली, माझे सगळे सुखाचे दुःखाचे प्रसंग निर्जीव भिंतींनी अनुभवले माझ्या बरोबर. आणि तुम्ही मागचा पुढचा कसलाही विचार न करता आपलं घर विकलं. मला एका शब्दानेही सांगावसं नाही का वाटलं तुम्हाला. आय एम सॉरी, मी आधी सांगायला हवं होतं तुला. सॉरी म्हणे, माझ्या चुकांबद्दल केलं का मला कधी असं माफ पटकन. सगळ्याला शिक्षा केल्यात ना, न चुकता. मग आता तुम्ही मला शिक्षा दे. खर तर तुम्ही सगळ्यांनीच मला शिक्षा द्या. बाबा काय बोलता तुम्ही, मी तुम्हाला शिक्षा करायची? वा वा रे पितृप्रेम, मला जेव्हा जेव्हा शिक्षा केल्या गेल्या तेव्हा नाही कधी काही असं बोलावं असं वाटलं तुला. अग असं काय करतेस तू, तुम्ही दोघही आमच्यापेक्षा मोठे आहात. तुम्ही आम्हाला शिक्षा करणं ठीक आहे, पण मी बाबांना शिक्षा करायची हे मला नाही पटत आणि ह्या कारणासाठी शिक्षा करायची हे अजिबात पटत नाही. हो आई बरोबर बोलतोय प्रसाद, म्हणजे बाबांनी जे काही केलं ते आपल्या घरासाठीच केलं ना, मग शिक्षा कशाला करायची त्यांना. आणि तसा प्रसादचा एक निर्णय चुकला ना तसा बाबांचाही हा निर्णय चुकला असं म्हणूया ना आपण. हो ना, म्हणजे चुका मी केल्या काय
किंवा तुम्ही लोकांनी केल्यात काय? शिक्षा भोगायची कोणी तर मी एकटीनेच. वारे न्याय निर्णय यांचे चुकले, पण नुकसान कोणाचं झालं? माझ्या घराचं आणि माझ्या पैशांचं. ते कोण देणार आहे भरून? आई मी भरून देईन पैसे. मला फक्त 3 वर्षांची मुदत दे, तुझे सगळे पैसे व्याजासकट परत करेन मी. बर, पण मग त्याआधी तुला हे घर सोडूनही जाता येणार नाही. मग माझ्याकडून तुला महिन्याचं भाडंही घ्यावं लागेल. ठीक आहे. बर, मी काय करावं अशी अपेक्षा आहे तुमची? आता नुकसान झालं असलं तरी तेल कमी भावात विकून काही प्रमाणात तरी पैसे मिळतील ना? हो, ते बँकेत टाकायचे. आणि बँकेतलं जे जॉईंट अकाउंट आहे त्यातनं तुमचं नाव काढून टाकायचं. ठीक आहे. यापुढच्या कुठल्याही आर्थिक व्यवहारात माझा शब्द हा शेवटचा शब्द असेल. कुठलेही व्यवहार माझ्या सही शिवाय होणार नाही. ठीक आहे, मला मान्य. जा, सगळे आपापल्या उद्योगाला लागा. अभिनंदन सासूबाई, अभिनंदन. या घरातल्या तुमच्या पहिल्या विजयाबद्दल तुमचं त्रिवार अभिनंदन. आता या पुढे या घरात मला असंच यश लाभो. अरे मेल्या, तुझ्या तोंडात साखर पडो. चालेल बापू, काही म्हणा, यशाची नशाना औरच असते.